महिला शेतमजुरांवर काळाचा घालाय. महिला शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर तलावात बुडाला आणि या दुर्घटनेमध्ये 5 महिलांचा मृत्यू झालाय. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. मालेगाव तालुक्यातील अजंग शिवारात ढवळी विहीर भागात ही घटना घडली आहे. अंधारामुळे मदत कार्यात अडचण येते. मालेगाव तालुक्यातील अजंग गावावर शोककळा पसरली आहे. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी निलेश वाघ आपल्यासोबत आहेत. निलेश, या दुर्घटनेमध्ये 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना कशी घडली, काय तपशील समोर येतोय का आणि काही जखमी झालेत का? गिरीश, अतिशय दुर्दैवी अशी घटना या मालेगाव तालुक्यातल्या अजिंक्य शिवारात घडली आहे. आज सायंकाळच्या सुमारास जवळपास 24 महिला मजुरांना घेऊन घेणारा एक ट्रॅक्टर दाभाडीकडनं अजिंक्य शिवारात येत असताना अजिंक्य शिवारातल्या ढवळीवीर भागात एका अवघड ठिकाणी हा तलाव होता. या तलावावर डॉक्टर आपल्या चालकाचं ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्याने जी ट्रॅक्टरची चौरी असते ती पलटी झाली आणि या दुर्घटनेत जवळपास 5 महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. जवळपास 10 महिला जखमी झाल्या आहेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मालेगावच्या अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय, पण रात्रीचा अंधाराचा वेळ असल्यामुळे मदत कार्यात मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर अडचण येते आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू. गिरीश, निलेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. अंधार पडल्यामुळे आता मदत कार्यात थोडी अडचण येते. मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील ही दुर्घटना आहे. 5 महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर तलावात बुडाल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे.